श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे गुरुपुरुषामृत योग आणि उद्या आहे गुरुवार 25 जानेवारी, त्याचबरोबर उद्या आहे शाकंभरी पौर्णिमा. तर बघा, आपल्या मनामध्ये ज्या काही कठीण इच्छा असतात तर त्या इच्छा पूर्तीसाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो, पण या पवित्र तिथी पवित्र वाणांना जर आपण काही उपाय केली, काही सेवा केल्या, तर ते ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा सुद्धा पूर्ण होत असतात. गुरुपुरुषामृत योग म्हणजे काय? तर बघा, या दिवशी सोने चांदी खरेदीला विशेष महत्व दिलं जातं. या दिवशी नवीन उद्योगाची तुम्ही स्थापना करू शकता. जर तुम्हाला नवीन उद्योग व्यवसाय चालू करायचा असेल तर हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. आणि पौर्णिमा ही जी तिथी असते तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते, माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी ही तिथी असते. तर त्यामुळे गुरुपुरुषामृत योग आणि पौर्णिमेच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं असतं. आता पठण करणं शक्य नाही तर श्रवण तरी आपण आवर्जून करावं. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला हरभऱ्याची डाळ आणि गुळ याचा नैवेद्य आपण दाखवावा. त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी आपला उंबरठा आहे तर त्या उंबरठ्याला तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे, हळदीचं लेपन द्यायचं आहे, बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे आणि आपला मुख्य दरवाजा जो आहे तर तो अगदी व्यवस्थितपणे आपल्याला सुशोभित करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुपुरुषामृत योग आणि शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी उद्या ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहे. घरामध्ये कितीही अडचणी असू द्या, आपण जर माता प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले तर ते उपाय अगदी कारगर असे ठरत असतात. म्हणजेच काय? बघा, पवित्र तिथींना पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्व दिलं जातं आणि त्यातल्या त्यात आता बघा माघ स्नान सुद्धा चालू झालेलं आहे. माघ स्नान जर आपण केलं तर बघा आपल्या जीवनातील जे काही त्रास, दुःख, दारिद्र्य, वाईट कर्म आपण जर केलेले आहे, वाईट भोग जर आपण भोगत आहोत तर त्या सर्वातून आपल्याला सुटका मिळत असते. इतकं आंघोळीला महत्व असतं. तर त्यामुळेच आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे, कारण पवित्र नद्या आपल्या आजूबाजूला असतात असं अजिबातच नाही आहे आणि असल्या तरीही त्या तिथपर्यंत जाणं आपल्याला शक्य नसतं, आपल्याकडे तेवढा टाईम नसतो. तर त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये, तर उद्या गुरुवार आहे, त्याचबरोबर गुरुपुरुषामृत योग, त्याचबरोबर पौर्णिमा, त्याचबरोबर अनेक भरपूर असे काही शुभयोग तयार होत आहेत. त्यामध्ये बघा अमृत सिद्धी योग, त्याचबरोबर सर्वार्थी सिद्धी योग, लक्ष्मी नारायण योग, असे वेगवेगळे योग या दिवशी तयार होत आहे. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. होईल तेवढी सेवा घरामध्ये करण्याचा प्रयत्न करा, होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा. तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे ते बघा. आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे. आता गंगाजल तुमच्याकडे जर नसेल तर एखादा आजूबाजूला तुमच्याकडे पूजेचं साहित्याचं दुकान असेल तिथे जर तुम्ही गेले तर अगदी छोटीशी बॉटल गंगाजलची मिळते, तर ती बॉटल तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला ते जे गंगाजल आहे तर ते तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. किंवा तुम्ही थोडीशी हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. याने काय होतं, आपला जो गुरुग्रह कुठेतरी कमजोर झालेला आहे तर तो गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत होत असते. आणि त्याचबरोबर बघा, जीवनातील ज्या काही अडचणी आहे, जीवनातील जे काही संकट आहे तर ते दूर होण्यासाठी सुद्धा मदत होत असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे गंगाजल आणि थोडीशी हळद जी आहे तर ती टाकायची आहे. तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा, या उपायाचा तुम्हाला छान फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.